नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रुपेश देशमुख, राहणार हिवरखेड। आजकाल तुम्ही बघत आहात की बोंडअळीचे प्रमाण खूप जास्त वाढलेले आहे, त्याकरिता मी व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ बघितला आणि तोच प्रयोग मी माझ्या शेतात केलेला आहे। साधा आणि सोपा प्रयोग आहे। हा प्रयोग तुम्हाला 3.5 ते 4 एकराच्या सेंटरला करायचा आहे। आजकाल आपण बोंडअळीसाठी टॅप किंवा फवारण्या करत आहात, पण परिणामी टॅप लावल्यानं नर पतंगा येत नाहीत, फवारे मारल्यानं बोंडअळी कम होऊन नाही राहिली। त्याकरिता एक साधा सोपा प्रयोग आहे। आज तुम्ही टॅप घेतला तर 50 रुपयाचा एक टॅप पडतो, त्याची किंमत मार्केटला 50 रुपये आणि 50 रुपये टॅपची किंमत आहे, आणि एका एकरात तुम्हाला 5 ते 6 टॅप लागतात। 5 ते 6, 4 एकराचा हिशोब केला तर तो तुमचा टॅप होता 1000 ते 1200 रुपयाचे टॅप होता, आणि हा तुम्हाला आहे की नाही 150 रुपयात तुम्हाला चांगला आणि सोपा पर्याय देऊ शकतो की जे तुमची 3.5 ते 4 एकरातली बोंडअळी 70 ते 80% कमी करू शकते। साधा आणि सोपा प्रयोग आहे। हा प्रयोग बघू शकता। प्रयोगासाठी तुम्हाला एक डब्बा लागेल, जो तेलाचा डबा घ्यायचा, टिपा घ्यायचा, त्याला सेंटरला मधून कापून घ्यायचं, बाकीचे भाग ते जे पॅक असावे, आणि मधात एक 500 वॅटची कांडी लावायची, 500 किंवा 1000 वॅटची कांडी लावायची, आणि त्याला पिवळा कलर द्यायचा। कांडी याच्यात लावल्यामुळे हा डबा खूप तापतो, आणि पिवळा कलर दिल्यामुळे जे आपल्या बोंडअळीला अंडे घालण्याला मदत करणाऱ्या नर पतंग आहेत, ते या कलरला ऍब्झॉर्ब होतात आणि या डब्याच्या इकडे धाव घेतात। आता ज्या डब्याच्या इकडे आले, यांनी या डब्याकडे धाव घेतात आणि या डब्याला त्यांनी टचसुद्धा केला तर ते जागीच मरतात। हा 100% सक्सेस प्रयोग आहे। मी तुमच्यासारखा एक सदन कास्तकार आहे, मी हा प्रयोग करून बघितला। हा 2 दिवस माझा डबा चाललेला आहे आणि 2 दिवसात मी एवढा नर पतंग याच्यात हे केलेले आहेत, मारलेले आहेत। तुम्ही बघू शकता किती नर पतंग मेलेले आहेत। याच्यात 2 दिवस डबा चाललेला हा आज डबा तुम्ही हप्त्यातून कमीत कमी 2 ते 3 दिवस बी चालवला तर खूप तुमचा नर पतंग कव्हर होतात, नर पतंग मरतात, आणि खूप 70 ते 80% बोंडअळी कंट्रोल होऊ शकते। बघू शकता तुम्ही किती मोठ्या नर पतंग मेलेले आहेत याच्यात। सगळे कास्तकार, सगळे शेतकरी करतील अशी मी विनंती करतो। जय महाराष्ट्र।